हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर वी द जाधव, पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड. आजच्या या तासामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत एमकॉम प्रथम वर्ष द्वितीय सत्राला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विषय घेत आहे लीगल एस्पेक्ट्स ऑफ बिझनेस. या विषयामध्ये आपण आजच्या या तासामध्ये प्रकरण दुसरे अभ्यासणार आहोत, भारतीय करार कायदा 1872, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. यामध्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आज डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट, करारातून मुक्तता. त्यालाच कराराची समाप्ती असं देखील म्हटलं जातं. कराराची समाप्ती हा भाग करारातील शेवटचा भाग आहे. करारामध्ये किमान दोन पक्ष असतात आणि ते उभय पक्ष परस्परांना एखादे कार्य करण्याबाबत अथवा न करण्याबाबत वचन देत असतात. त्या उभय पक्षांनी आपापली वचने पाळली म्हणजे करारातून निर्माण झालेल्या आपापल्या जबाबदारीतून त्यांची मुक्तता होत असते. अशा करारातून मुक्त होण्याच्या या क्रियेसच आपण करार समाप्ती किंवा करारातून मुक्तता असे म्हणत असतो. अशा कराराच्या समाप्तीचे पुढील मार्ग आहेत किंवा पुढील पद्धतीनुसार करार संपुष्टात येत असतो. त्यामध्ये नंबर एक, कराराची अंमलबजावणी करून समाप्ती. जेव्हा दोन व्यक्ती एखादा करार करतात आणि त्या अनुषंगाने एखादे कृत्य करण्याचे किंवा न करण्याचे परस्परांना वचन देतात, तेव्हा त्या दोन्ही व्यक्तींना आपले वचन पाळणे गरजेचे असते. त्यांनी स्वतःचे वचन पाळले की कराराची पूर्तता झाली असे म्हटले जाते. ती समाप्ती कराराची पूर्तता करून झाली आहे असेच गृहीत धरले जाते. करार हा अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी केलेला असतो. त्यामुळे एकदा का कराराची अंमलबजावणी झाली की कराराची समाप्ती झाली असे म्हटले जाते. दुसरा मार्ग आहे आपसात ठराव करून कराराची समाप्ती. आपसात ठराव करताना कराराच्या समाप्तीचा हा महत्त्वाचा भाग आहे. मूळ कराराचे दोन्ही पक्ष जेव्हा समोरासमोर चर्चा करतात आणि मूळ करार रद्द करण्याचे मान्य करतात आणि त्याच्या जागी नवीन करार ते करू शकतात. आपसात चर्चा करून आपसातील कराराच्या पूर्ततेच्या दृष्टीने असणाऱ्या अडचणींचा विचार करून दोन्ही पक्ष संगणमताने पुढीलपैकी काहीही ठरवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या मुख्य कराराची समाप्ती होते. त्यामध्ये नंबर अ, नवीन कराराची निर्मिती करून. ज्यावेळी कराराचे दोन्ही पक्ष आपसात चर्चा करतात आणि चर्चेअंती आपला पहिला करार रद्द करण्याचे मान्य करून त्याच्या जागी नवीन करार करतात, म्हणजे पहिल्या करारातून निर्माण झालेल्या जबाबदाऱ्या सोडून नव्याने नवीन जबाबदाऱ्या ते मान्य करतात, अशा वेळी नवीन कराराच्या पर्यायामुळे मुख्य करार समाप्त होतो असे म्हटले जाते. नंबर ब, अधिकाराचा त्याग करून समाप्ती. झालेल्या कराराच्या बाबतीत वचन गृहीताने त्याला वचनाच्या निर्मितीतून मिळालेल्या वचनाच्या पूर्ततेसंबंधी
स्वतःचे सर्व अधिकार जर तो स्वतःकडून कमी करत असेल अथवा सोडून देत असेल तर अशावेळी मूळ वचनाचा भंग होतो, त्याची समाप्ती होते। अशा पद्धतीचा अवलंब पुढील प्रमाणे उदाहरणावरून स्पष्ट करता येऊ शकेल। उदाहरणार्थ गणेशला, अशोकला 5,000 रुपये, गणेश अशोकला 5,000 रुपये देणे लागतो। ज्यावेळी अशोकला 5,000 रुपये मिळवण्याचा जो अधिकार प्राप्त झाला, त्या अधिकाराचा जेव्हा अशोक त्याग करतो, त्यावेळी कराराची समाप्ती झाली असे म्हणता येईल। अथवा 5,000 रुपये एका महिन्यात मिळवायचे होते, ते 2 महिन्यात दिले तरी चालतील असे म्हटल्यावर मूळ वचनाची समाप्ती होते। त्यानंतर नंबर 3 आहे, कराराची पूर्तता करणे अशक्य असल्यास कराराची निर्मिती झाल्यानंतर जवळच्या काळात बदलत्या परिस्थितीमुळे कराराची पूर्तता करणे अशक्य किंवा बेकायदेशीर होत असेल तर असा करारही व्यर्थ ठरतो व त्याची समाप्ती होते। नंबर 4, कालावधी संपल्यामुळे कराराची समाप्ती। कराराच्या निर्मितीच्या वेळी जर भारतीय कालावधी कायद्याचा आधार घेऊन कराराची निर्मिती केली जात असेल तर अशा वेळी कराराच्या पक्षांना विशिष्ट कालावधीतच आपले अधिकार वापरता येतात। तो कालावधी संपल्यानंतर कराराचे पक्ष आपोआपच आपल्या कराराच्या जबाबदारीतून मुक्त होतात, म्हणजे त्यांना कराराची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता नसते। अशा वेळी कराराची समाप्ती होते असे म्हटले जाते। कर्जदात्याने कर्जाची परतफेड वेळेवरच केली पाहिजे, असे न झाल्यास धनकोने अर्थात सावकार अर्थात क्रेडिटर्सने वेळोवेळी कर्जाची मागणी केली पाहिजे। तरीही कर्जाची परतफेड जर होत नसेल तर थकित तारखेपासून 3 वर्षाच्या आत धनकोने कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे। अन्यथा कर्जदार कर्ज परतफेडीस जबाबदार राहणार नाही असा कालावधी कायदा सांगतो। नंबर 5, कायद्याने संमत कारणाने कराराची समाप्ती। करार कायद्यास अनुसरून कायद्यात नमूद केलेल्या पुढील कारणांचा विचार करता असे करार समाप्त झाले असे म्हटले जाते। नंबर 1, दिवाळे निघाल्यास। एखादा करार करणाऱ्या एखाद्या पक्षाचे जर दिवाळे निघाले असेल तर असा दिवाळखोर असलेल्या कराराचा पक्ष कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यास असमर्थ असतो। अशा वेळी त्याने केलेल्या सर्व करारांची समाप्ती होते असे गृहीत धरले जाते। ब, विलीनीकरण। कराराच्या सारख्याच 2 पक्षांमध्ये जर एकानंतर एक असे लगेचच अनेक करार होत असतील तर अशा वेळी कनिष्ठ दर्जाचा करार वरिष्ठ दर्जाच्या करारात विलीनीकरण करणे कराराच्या दोन्ही पक्षास उपयुक्त ठरत असते। त्या दोन्ही पक्षांनी तशा प्रकारचे विलीनीकरणासारखे तत्व मान्य केले तर कनिष्ठ दर्जाच्या कराराची समाप्ती झाली असे मानले जाते। उदाहरणार्थ व्यवस्थित ऐका, उदाहरण लक्षपूर्वक। उदाहरणार्थ जगनने 1 कार 1,000 रुपये रोजाने 1 वर्षाकरिता किरायाने घेतली होती। 6 महिन्यानंतर जगनने आवीकडून घेतलेल्या या कारच्या बाबत असा विचार केला की 6 लाख रुपये 6 लाख रुपयात ती आपण खरेदीच करावी
अशा वेळी खरेदी करण्याचा हा प्रस्ताव उच्च दर्जाचा ठरतो, त्यामुळे 6 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतच्या कालावधीचे रोज 1000 रुपये प्रमाणे जगनने अमिताभ भाडे देणे ही बाब आता या ठिकाणी आवश्यक नाही. म्हणजे काय झालेलं आहे, मोठ्या करारामध्ये छोटा करार समाविष्ट झालेला आहे, त्यामध्ये त्याचं संपूर्ण झालेलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर नंबर क, करारातील पक्षाचा करार झाल्यानंतर मृत्यू झाल्यास जेव्हा 2 व्यक्तींमध्ये एखादा करार होतो आणि कराराचा एक पक्ष कराराच्या निर्मितीनंतर मृत्यू होत असेल तर त्या कराराच्या पूर्ततेची जबाबदारी त्याच्या कायदेशीर वारसावर येते. असे असले तरीही जेव्हा एखादा करार हा व्यक्तीच्या गुण कौशल्य अथवा पात्रतेवर केला जातो अशा वेळी मात्र कराराच्या पूर्ततेसाठी वारस उपयोगी ठरत नाही आणि त्यामुळे कराराची समाप्तीच करावी लागते. उदाहरणार्थ चित्रकाराने एखादे निसर्ग चित्र 5000 रुपयात बनवून देण्याचे मान्य केले, असे चित्र काढल्यास त्या चित्रकाराचा अथवा पेंटरचा मृत्यू झाला तर ते निसर्ग चित्र त्याचा वारसदार पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे असा करार परिणामीला जाणे संपुष्टातच येतो. त्यानंतर आहे नंबर 6, करारातील बदलामुळे समाप्ती. 2 पक्ष ज्यावेळी करार करतात तेव्हा कराराच्या सर्वच अटींचे पालन करणे उभय पक्षांचे कर्तव्य ठरते. असे असतानाही कराराचा एक पक्ष अवास्तव अधिकाराचा वापर करून दुसऱ्या पक्षास कल्पना न देता जर करारातील अटी, ठिकाण, कालावधी, रक्कम, तारीख, जागा, विषयवस्तू अथवा प्रदानाची पद्धती इत्यादी बाबत महत्वपूर्ण बदल करीत असेल तर अशा वेळी कराराची समाप्ती करता येते. ज्यावेळी एखादा करार लेखी स्वरूपाचा असतो आणि अशा कराराच्या बाबतीत वरील प्रमाणे बदल केले जातात तेव्हा कराराची समाप्ती होते. त्यानंतर आहे नंबर 7, करार भंगामुळे कराराची समाप्ती. कराराच्या एखाद्या पक्षाने आपले वचन पूर्ण करण्याचे स्पष्टपणे नाकारले असेल अथवा त्याची अंमलबजावणी करण्याचे नाकारण्याच्या दृष्टीने एखादे कृत्य केले असेल तर त्यामुळे कराराच्या दुसऱ्या व्यक्तीस दिलेले वचन पूर्ण करणे त्या व्यक्तीला शक्य होणार नाही. अशा सर्व परिस्थितीत करार भंग झाल्याचे मानले जाते आणि त्यामुळे कराराच्या दुसऱ्या पक्षास कराराची समाप्तीही करता येईल. या संबंधी करार कायद्यात खालील तरतुदी आहेत. नंबर अ, वचनाच्या पूर्ततेतून माफी दिल्यास. ज्यावेळी कराराचा एक पक्ष कराराच्या दुसऱ्या पक्षास वचनाच्या पूर्ततेसाठी पूर्णपणे मुक्त करतो त्यावेळी त्याला वचन पूर्ततेतून मुक्त केले असे म्हटले जाते. अशा वेळी कराराची समाप्ती होते. उदाहरणार्थ शेतकऱ्याने घेतलेले कर्ज जेव्हा माफ केले जाते म्हणजे शेतकऱ्याची कर्ज फेडी बाबतची त्याची जबाबदारी कमी केली जाते तेव्हा मूळ करार समाप्त होतो. नंबर 2, वचन पूर्तीची संधी न दिल्यास. प्रस्तावकाला आपले वचन पूर्ण करण्याकरिता प्रस्तावकर्त्याने संधी दिलीच नाही तर प्रस्ताव कराराची अंमलबजावणी पूर्तता करूच शकत नाही. अशा वेळी तो आपल्या वचनातून मुक्त झाला असे मानले जाते, म्हणजे तेथे कराराची समाप्ती होते. उदाहरणार्थ मिलिंदने एका रंग देणाऱ्यास घराला रंग देण्यासाठी
रविवारी बोलवले, परंतु रविवार सकाळीच मिलिंद घरास कृप लावून बाहेरगावी गेला। अशा वेळी रंगकाम करणारा व्यक्ती घरास रंग देऊ शकत नाही म्हणून कराराची समाप्ती झाली असे त्या ठिकाणी संबोधता येते। त्यानंतर शेवटचं नंबर क, परस्परावलंबी वचनाचे पालन करण्यास असमर्थ। प्रस्ताव गृहीता व प्रस्तावक दोघेही कराराने वचनाच्या पूर्ततेसाठी कायद्याने बांधलेले असतात, परंतु ज्यावेळी प्रस्ताव गृहीता आपले वचन पहिल्यांदा पूर्ण करीन त्यावेळी प्रस्तावक आपले वचन पूर्ण करू शकत असेल तर अशा वेळी प्रस्तावकर्त्याने आपले वचन पहिल्यांदा पूर्ण केले नाही तर प्रस्तावक आपले वचन पूर्ण करू शकणार नाही। अशा वेळी कराराच्या वचनांची अंमलबजावणी करणे कठीण जाईल आणि म्हणून येथे कराराची समाप्ती होते असे मानले जाईल। या ठिकाणी करारातून मुक्तता किंवा कराराची समाप्ती काय आहे हे आपण सविस्तर अभ्यासलेलं आहे। उर्वरित आपण यानंतर पुढच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।